असायलाच पाहिजे, कारण की मी तेव्हा अटकलो होतो तो प्रत्येक आपल्या भारताच्या नागरिकाला वाटत होतं की चंदू यायला पाहिजे म्हणून. तर प्रत्येक जण कोणी ना कोणी देवाला प्रार्थना करायचं, कोणी कडस लावायचं, आणि माझ्या प्रार्थना ज्या देवाने स्वीकार केल्या आणि तिथं एक देवाची शक्ती होती, ती मला एवढं सहन करण्याची ताकद दिली आणि तुमचा सर्वांचा लोकांचा आशीर्वाद होता सैनिकामागं. आणि सैनिकाविषयी एवढं प्रेम आहे म्हणून सैनिक तिथं आज एवढ्या धैर्याने ड्युटी देतोय आणि एवढा एक तुमचं आज पर्वतावरती नेपोलियनने अतिउच्च प्रदेशात युद्ध केलं होतं, पण त्याचं हे रेकॉर्ड ब्रेक आमच्या भारतीय सैनिकांनी विश्वात हे रेकॉर्ड तयार केलंय. दुसरं, कारगिल विजय दिवसाचं महत्व असं आहे की आमच्या तोफखान्याने त्या ठिकाणी पिन पॉइंट बॉम्बिंग केलेलं आहे. पिन पॉइंट बॉम्बिंग याचा अर्थ की जर आपल्याला एखाद्या कळसावरती फायरिंग करायचं असेल तोफखान्याची, जो तोफखाना 10 किलोमीटर लांब असतो, त्या तोफखान्याची पिन पॉइंट बॉम्बिंग ही कारगिलवर झालेली आहे आणि विशेष 85 डिग्रीमध्ये तोफा उभ्या केलेल्या आहेत. 85 डिग्री म्हणजे 90 डिग्री आणि 85 डिग्री डोक्यावरती गोळा येत होता. अत्यंत विपरीत परिस्थितीत कारगिल युद्ध लढलं गेलेलं आहे. -4 डिग्री टेम्परेचरमध्ये ज्या ठिकाणी बर्फ होतं त्या ठिकाणी कॅप्टन पात्रासारखा शूर वीर आणि त्याला पुनर्जन्म मिळावं असा वीर कॅप्टन ज्यांना वीरचक्र मिळालं गेलं, या कॅप्टन साहेबांनी 6 जणांना वैकुंठाला पाठवलंय. अशा अनेक कारणांनी हे कारगिल युद्ध विश्वात नावगाजलं गेलेलं आहे. मित्रांनो,
सैनिक ज्यावेळेला ड्युटी करतो त्यावेळेला भारताच्या सीमा अशा आहेत की चेरापुंजीकडे गेला तर 500 ml पाऊस आहे, नॉर्थ ईस्ट सेक्टरमध्ये गेला तर -4 degree टेम्परेचर आहे, आणि टोटल उत्तरेला गेला तर लेह लडाखला -4 आहे, आणि इकडे राजस्थानमध्ये 48 degree टेम्परेचरमध्ये काम करतो. अशा अनेक विविध टेम्परेचरमध्ये अनेक विविध मानसिक अवस्था या ठिकाणी खराब होईल. आणि आमचे समक्ष आपलं आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या संपूर्ण भारताच्या तलातून रिटायर्ड होलेले, रिटायर्ड जाऊन आता आमच्याकडे म्हणजे दुलेकर आहेत, या सर्वांना आणि माझे बंधूनो बहिणीनो, आज म्हणजे या ठिकाणी येऊन कारगिल विजय दिवसाची आठवण करणं आणि ते शहीद जवानांचं एक सलामी देणं हे प्रत्येक युनिफॉर्म पर्सनलचे एक कर्तव्य आहे असं मी समजतो. कारण ही आठवण ही आपल्याकडे नेहमी असायला पाहिजे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जे बलिदान झालेले आपले जवानांचे आठवण आपल्याकडे नेहमी असायला पाहिजे. म्हणून यासारखे समारंभ नेहमी चालू ठेवावे. आणि यांच्याकडून माहिती मिळाली की म्हणजे 18 वर्षापूर्वीपासून दरेक वर्षी या ठिकाणी म्हणजे ते साजरा करतात असं ऐकून मला जास्त आनंद झाला. आणि त्याचप्रमाणे ही कार्यक्रम पुढे पण राबवावी आणि त्यासाठी जे रोटरॅक्ट क्लब यांच्यामार्फत एक चांगलं एक इव्हेंट या ठिकाणी होत आहे, आम्ही पण ते आठवण करून आणि भारताच्या संरक्षणासाठी सतत सीमेवर आपले चंदू चव्हाणसारखे जे जवान तिकडे जे काम करत आहेत त्यांचं धैर्य आणि मनोबल उंचावण्यासाठी पण आम्ही एक छोटासा भाग आपलं प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे हे तेवढेच सांगून माझे पण 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलीस आणि सर्वच महानगरपालिका यांनी सगळ्यांच्या परवानग्या त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिल्या त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि सगळे रोटरॅक्टर आणि सगळी रोटरी फॅमिली यांचं, पत्रकार या सगळ्यांचे मी आभार मानून कार्यक्रम संपला असं घोषित करतो.